नमस्कार मित्रांनो, आज आपण जातो आहे श्री क्षेत्र नारायण चिंचोली येथे. नारायण चिंचोली येथे सूर्यनारायणाचं मंदिर आहे. सूर्यनारायणाची मंदिरं तशी आपल्या भारतामध्ये खूप कमी आहेत आणि ही दुर्मिळ पण आहेत. हे मंदिर खूप पुरातन आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे की हे मंदिर कधी बांधलं याची लिखित कुठेही दस्तावेज नाही आहेत, पण हे मंदिर अत्यंत सुबक व खूप कुशल पद्धतीने बनवलेले आहे. आपल्या भारताच्या कारागिरांचं आणि जुन्या काळातल्या त्या इंजिनिअरिंगचं खरीच ही कमाल आहे की अशी मंदिरं आपल्या भारतामध्ये आहेत. तर चला बघूयात आपण नारायण चिंचोली येथे सूर्यनारायणाचं मंदिर. भारताची दक्षिण काशी व संतांचं माहेरघर असणाऱ्या पंढरपूरपासून सोलापूरकडे जाताना अवघ्या 12 किलोमीटरवरती श्री क्षेत्र नारायण चिंचोली हे गाव आहे. सोलापूरपासून नारायण चिंचोली 61 किलोमीटर अंतरावरती आहे. गावाच्या कमानीतून आत आल्या आल्या आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं. मामा, मंदिराकडे इकडंच ना? नारायण चिंचोली गावाच्या पूर्वेकडे हे मंदिर स्थित आहे. गावामध्ये तुम्ही अगदी कुणाला जरी विचारलं तरी तुम्हाला ते मंदिराचा रस्ता सांगतील. भरपूर विस्तीर्ण असा मंदिराचा आवार आहे. आपण आता मंदिरात आलो आहे. मंदिरातून आज प्रवेश करताच आपल्याला सगळ्यात प्रथम इथं दृष्टीस पडतं ते म्हणजे महादेवाचं मंदिर. हा याचा सभामंडप आपण बघू शकतोय. बाहेर नंदी महाराज विराजमान आहेत. इथं तुम्ही काही मूर्त्या पण बघू शकताय. या एकंदरीत सर्व गोष्टीवरून लक्षात येऊ शकतं की आपल्याला पूर्वी या मंदिराचं वैभव हे काही वेगळंच असेल. खूप वैभव संपन्न व खूप मोठं मंदिर पूर्वीच्या काळी इथं असणार आहे. आणि हे आहे नारायणाचं मंदिर. इथं पडलेले खांब हे या सर्व मंदिराचे अवशेष आहेत. इथं बाहेर एक महादेवाची पिंड दृष्टीस पडते. महाराजांचं दर्शन करून मग महादेवाच्या दर्शनाला जाऊयात. दत्त महाराजांची सुबक व सुंदर मूर्ती इथं आहे. जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री गुरुदेव दत्त. दत्त मंदिराच्या समोर तिथं हे महादेवाचं मंदिर आपण बघतो. आणि मित्रांनो, महादेवाचं मंदिर जे आहे हे पश्चिमेकडं तोंड करून आहे, तर नारायणाचं हे जे मंदिर आहे हे पूर्वेकडं तोंड करून आहे. हे बघा, हे इथलं कार्विंग, ही इथली शिल्पकला, याच्यावरून आपण समजू शकतो की हे मंदिर किती सुंदर, किती भव्य आणि किती पुरातन आहे. पण आज या मंदिराचे केवळ काही अवशेष आपल्याला इथं बघायला मिळतात. नंदी महाराज इथं विराजमान आहेत. हा सभा मंडप आहे. इथं एक मूर्ती दिसते. हा बहुतेक जुन्या काळचा शिलालेख आहे. याच्या खालच्या बाजूला इथं पण काहीतरी नक्कीच असणार आहे. याचा हा तुटलेला औषध आपण इथं बघू शकतो. हे बघा, हे मंदिराच्या एंट्रन्सला मुख्य खांबावरती असणारे ही नकाशी काम. ही जी शिल्प आहेत, ही शिल्प पूर्वीच्या काळामध्ये आणखीन सुंदर आणि सुबक असणार आहेत. मध्ये आपण महादेवाचं दर्शन घेऊयात. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. जय भोलेनाथ. हे ईश्वरा शिवशंकरा, इथलं
गेट आपण पूर्वीसारखं लावतो. हा मंदिराचा बाहेरचा भाग बघू शकता. हे मंदिर आता इकडं पश्चिमेकडं या बाजूला तोंड करून उभं आहे. मंदिराला आणखीन दोन दरवाजे असावेत. हा समोर पलीकडं या बाजूने जाणारा एक रस्ता आणि हा एक रस्ता. तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे. इथे एक आपण जुनं शिल्प पाहतोय मित्रांनो. या शिल्पाचे आपण एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही एक कन्फर्म की बाबा हे नेमकं काय आहे, पण हे नक्कीच या शिल्पामध्ये इथं हातावरती हातामध्ये काहीतरी घेतलेलं आहे. हा एक हात इथं दिसतोय. हे त्याच्यामध्ये काहीतरी असावं, कदाचित बहुतेक महादेवाची पिंड किंवा असं काहीतरी इथं नक्की असावं. आणि महादेवाचं दर्शन करून आपण आता जातोय नारायणाच्या मंदिराला. तर ही पूर्व दिशा आहे मित्रांनो, आणि इथं हे मंदिर आहे. मंदिराचा सभा मंडप हा आणखीनही छान दिसतोय. हे पहा तुम्ही इथं वाचू शकताय. मित्रांनो हा इथं सभा मंडप दिसतोय आपल्याला. बऱ्याच चिमण्या इथं दिसतात. दिवसात चिमण्याचा असा किलबिलाट इथं आपल्याला ऐकायला मिळतं. हे आपण मंदिरात प्रवेश करतास असं कासव आहेत. आपण यांचं दर्शन करूनच पुढे जातोय. हा इथला सभा मंडप आहे. आणि हे लक्ष्मीनारायण समोर आहे. इथे काही जुनी कार्विंग्स पण आहेत, हे पण आपण बघू शकता. हे बघा मित्रांनो, हे नागदेवता आहेत. बरेच मित्र मला विचारतात की तुम्ही व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक का देत नाही, पण खरंच सांगा मित्रांनो, लाखो रुपये जरी दिले तरी हा चिमण्यांचा चिवची वाटत जे एक नैसर्गिक बॅकग्राऊंड म्युझिक आहे असे म्युझिक कधी ऐकायला मिळेल का? मला नक्कीच कमेंट करून कळवा मित्रांनो तुमची. आपण आता आत जातो. सूर्यनारायणाचं दर्शन करण्यासाठी मला मित्रांनो इथली मूर्ती खूपच आवडते. दरवाज्यावरती तर गणपती बाप्पा आहेत. हे ईश्वरा सूर्यनारायणा नमस्कार. मी आधी दर्शन करून देतो मित्रांनो, तुम्ही दर्शन करून घ्या. जेवढी सूर्यनारायणाची मंदिरं भारतामध्ये आहेत त्यापैकी हे एक सूर्यनारायणाचं मंदिर. सूर्यनारायणाचं मंदिर खूप दुर्मिळ असतं आणि ते खूप टेक्निकली खूप शास्त्रीय पद्धतीनं बनवलं जातं. मित्रांनो आपण पाहू शकतो की मूर्ती ही पूर्वेकडे तोंड करून उभारलेली आहे, म्हणजे आपल्या समोरची दिशा जी आपल्याला दिसते ती पूर्व दिशा आहे आणि इकडूनच सूर्य उगवतो. जसा सूर्य उगवतो तशी त्याची पहिली किरणं ही थेट येतात ती मूर्ती वाहते, म्हणूनच या मंदिराला सूर्यनारायण असं म्हणतात. आपण पाहू शकतो मित्रांनो की ही मूर्ती महादेवाच्या पिंडीवरतीच म्हणजेच शिवलिंगावरती उभी आहे. आपण हे शिवलिंग अगदी व्यवस्थित इथे पाहू शकतो आहे. हे आहे शिवलिंग. शिवलिंगाचे तीन प्रमुख स्थान असतात, ब्रह्मस्थान, विष्णुस्थान आणि शिवस्थान. तर अशा पद्धतीने ही मूर्ती शिवलिंगावरती उभारलेली आहे. जय श्री सूर्यनारायण. आणि विष्णूचे हे अवतार असल्यामुळे याच्यावरती आपण बरीचशी कार्विंग इथं बघू शकतो. या हातामध्ये शंख आहेत, या हातामध्ये चक्र आहे, या हातामध्ये गदा धरलेली आहे त्यांनी, आणि हा हात हा भक्तांसाठी सर्व जनतेसाठी सामान्यांसाठी सर्वांसाठीच आशीर्वाद देणारा.
नाव सांगा की तुमचं? नाव प्रल्हाद नाना तर हां अच्छा प्रल्हाद नाना प्रल्हाद नाना बर तरंगे बर बर नारायण चिंचोलीचे तुम्ही वठारचे आहेत बरोबर हां ह्या टायमाला असा खरं ज्या टायमाला किरण दिवस बघून चेहऱ्यावर येतात अच्छा बरं आता आपल्याला आदरणीय नानाने सांगितलंय की सूर्य जेव्हा उगवतात तर तसे त्याची सूर्याची किरण या पूर्व दिशेकडून येतात आणि ती वर्षातून एकच दिवस येतो कुठला दिवस तुम्हाला माहिती आहे बर मी मित्रांनो तुम्हाला माहिती घेऊन सांगायचा प्रयत्न करेन तेव्हा बरोबर संक्रांतीच्या वेळेस जो किरणोदय होतो सूर्याच्या किरणांचा जो उदय होतो उदय झाल्यानंतर ती पहिली किरण इथं नारायण भगवंतांच्या मस्तकाशी येतात असं आता आपल्या नानाने सांगितलं. सोलापूर पंढरपूर या शिवारात या आजूबाजूच्या परिसरात हे अत्यंत सुंदर आणि देखणं मंदिर आहे आणि दुर्मिळ मंदिर आहे कारण सूर्यनारायणाची मंदिरं भारतामध्ये खूप कमी आहेत. त्यापैकी एक मंदिर इथं आहे. आमचं अहोभाग्य आहे की आम्हाला सूर्यनारायणचं दर्शन इथं होत आहे. तुम्हीही आवर्जून इथं दर्शनासाठी यावं. बस सेवा चांगली आहे. बर 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 आपण बाहेरची भाग बघूयात. तर इथं मित्रांनो आणखीन आपण काही देवी देवतांची शिल्प बघू शकता. हे बहुधा मित्रांनो हे शिल्प आपल्याला बऱ्याच मंदिरांवरती दिसतं. हे जे आहे ही गजलक्ष्मी आहे मित्रांनो. याच्यामध्ये हा गज आहे. गज म्हणजे हत्ती. तर हे दोन हत्ती आहेत आणि ही मध्ये लक्ष्मी आहे. ही गजलक्ष्मी म्हणतात. असा हा विस्तीर्ण मोठा सभा मंडप आहे मित्रांनो. इथं याचं जे एंट्रन्स आहे ह्या एंट्रन्सला एक पद्धतीचं पूर्वीच्या काळातली यंत्रणा असेल की ज्याच्यामध्ये हे दगड बंद केले जात असावेत. कारण हे आपण बघू शकतो की हा दगड आणि इथं आतमध्ये इथं खोच आहे. त्यावरती कदाचित हा दगड पूर्वीच्या काळामध्ये आत पण जात असेल अशी काहीतरी रचना इथं नक्की असेल. जर तुम्हाला याविषयी काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण आता इथं मित्रांनो सूर्यनारायण मंदिरात आहोत नारायण चिंचोलीला. तर हे सभा मंडप आहे आणि सभा मंडपात मी मगाशी तुम्हाला म्हणालो तशी इथं एक नक्षी कोरल्यासारखी दिसते. जसं की लक्ष्मी यंत्र वगैरे असतं किंवा कुबेर यंत्र म्हणतात त्या पद्धतीनेच हे एक प्रकारचं आहे. आणि तसं आपल्याला इथं या इथं पण पूर्वी काहीतरी असावं असं ते यंत्र इथं पण आपल्याला दिसतं. इथं पण तुम्ही पाहू शकताय. तसंच इथं आणखीन काही यंत्र असावी असा अंदाज आहे माझा. मी हे दोन्ही बाजूनी बघितलं आता. तसंच आणखीन एक यंत्र इथं पण दिसतंय मित्रांनो. मित्रांनो मी नेहमी म्हणतो की आपले पूर्वज हे आपल्यापेक्षा प्रगत होते. ही निवड नक्षी नसून काहीतरी कारण यामागे दडलेलं असणार आहे. ही तटबंदी पण काहीतरी विशेषच आहे. असं काही तुम्ही पाहिलं असेल किंवा अशी तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्कीच कळवा. चला आता आपण मंदिराची प्रत पाय घसरला. मंदिराच्या पायरीचा काही भाग तुटला असल्या कारणाने मी खाली पडलो. कॅमेराही खाली पडला. पण सूर्यनारायणाच्या कृपेने आम्ही दोघेही सुखरूप आहोत. होय ना? होय ते पण घेतो शेती. मित्रांनो हे इथं या पद्धतीने इथं बरेच अवशेष आपल्याला मंदिराच्या इथं बाहेर बघायला मिळतात. तर हे असे ते स्तंभ असायचे. ही एक दुर्मिळ गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला बघायला मिळते. हा स्तंभ आता इथं खाली तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळं किती रचना कशी असेल याचा आपण अंदाज करू शकतो. जे दगडावरती दगड हा एक अखंड दगड आहे मित्रांनो. अखंड दगडात हे कोरलेलं आहे. हा मंदिराचा स्तंभ आहे. स्तंभाचा एक भाग आहे. हां इथं नागनाथ आहेत.
इथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे अशा पद्धतीचं शिल्प सापडतं. हे नक्कीच आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. असंच एक शिल्प मी वेळापूरच्या मंदिराजवळ पाहिलं होतं. जत्रा कुठल्या महिन्यात असते? होय, सूर्याची किरण बी पुष महिन्यात आहे. हा होय, मला थोडक्यात काय मंदिराविषयी माहिती सांगता येईल सांगा की मंदिर साधारण कधीच्या काळातलं असेल किंवा ते सूर्यकिरणाची जी वैशिष्ट्य आहेत कुठल्या दिवशी येतात? गणेश काकाकडे जावं. गणेश काका गणेश काका का पुजारी? बरोबर बरोबर. अच्छा अच्छा. हा हा. मित्रांनो, या काकांनी आणि नाना काकांनी सांगितल्याप्रमाणे आपण नक्कीच गणेश काकांची भेट घेऊयात, जे की या मंदिराचे पुजारी आहेत. ते आपल्याला सविस्तर या मंदिराविषयी माहिती देऊ शकतील. हे खालचं जे आपण बघतोय मित्रांनो, हा जो दगड आहे हे पूर्ण पाषाण, हे पूर्वीच्या काळापासून इथं आहे. नंतर इथल्या प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी आजूबाजूच्या लोकांनी हे सगळं वरची बाजू ही परत व्यवस्थित करून घेतलेली आहे. भुयार होतं का? बरं बरं बरं. इथं मोठं भुयार होतं असं काका सांगतात आत्ता आपल्याला. नाना काकाने आपल्याला बरीच माहिती सांगितली, त्याबद्दल धन्यवाद. आणि ह्यांना भेटतो आम्ही, गणेश काकांना ना. मंदिराच्या परिसरात भवानी मातेचंही मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत श्री क्षेत्र नारायण चिंचोली इथं. श्री सूर्यनारायण मंदिराचं दर्शन आपण आज करतोय. आणि इथले जे विश्वस्त आहेत गणेश काका गुरुजी अवताळे सर, जे की इथल्या मंदिराची सर्व देखरेख आणि ते सर्व पूजापाठ वगैरे करतात, त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत इथले महात्म्य, या मंदिराचा इतिहास आणि या मंदिराविषयी आणखीन काही रोचक गोष्टी. तर सर, आपण त्यांना भेटूया. नमस्कार, मी गणेश काका अवताळे, श्री क्षेत्र नारायण चिंचोली, सूर्यनारायण मंदिर विश्वस्त व सेवाधारी पूजारी. आज आपण आहोत प्राचीन अशा सूर्यनारायण मंदिरामध्ये, श्री क्षेत्र नारायण चिंचोली. इथलं प्राचीन इतिहास असे जे सुंदर आहे, सुरेख आहे, व इथली मूर्ती जी आहे सूर्यनारायणाची, ती नाही घडविली नाही पैसली अशा स्वरूपाची आहे. प्राचीन इतिहासामध्ये गेलो तर अनेक संदर्भ ग्रंथामध्ये याचं वर्णन सापडते. परंतु इसवी सन पूर्वी एवढ्या शतकामध्ये हे मंदिर अस्तित्वात असेल अशी कुठल्याही गॅजेटमध्ये किंवा संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला याची माहिती मिळत नाही. इथलं खास वैशिष्ट्य काय तर पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी या दरम्यान सूर्याची पहिली सूर्यकिरण मूर्तीवरती पडतात. विशेष करून मकर संक्रांतीच्या दिवशी पहिलं सूर्यकिरण चेहऱ्यावरती पडतं आणि रथसप्तमीच्या असते पायावरती पडतं. किरणोत्सव असल्यामुळे सूर्यनारायण म्हणतात. श्रीच्या उजव्या तर लक्ष्मी आहे तर श्रीच्या डाव्या तर पद्मावती आहे, त्यामुळे लक्ष्मीनारायण पण म्हणतात. श्रीच्या उजव्या आता जवळ शेषाचं प्रतीक आणि शेष देवता आहे, त्यामुळे शेष नारायण पण म्हणतात. श्रीच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, दंडावरती पद्म कोरलेलं आहे, त्यामुळे व्यास नारायण पण म्हणतात. श्रीच्या प्रभावळीवरती विष्णूने जे दशावतार घेतले होते हे सगळे प्रभावळीवरती कोरलेले आहेत, त्यामुळे विष्णू नारायण पण म्हणतात. खास करून व्यंकटेश स्तोत्रामध्ये जसं व्यंकटेशाचं वर्णन केलंय ते सगळं मूर्तीमध्ये पाहायला मिळतं, त्यामुळे व्यंकटरमण किंवा लक्ष्मी व्यंकटेश पण म्हणतात. आणि आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे देवाचं जे सिंहासन आहे त्या सिंहासनाला महादेवाच्या पिंडीसारखा आकार आहे, म्हणजे लय, उत्पत्ती आणि काळ याचा त्रिवेणी संगम एकाच रूपामध्ये पाहायला मिळतो, त्यामुळे सर्वेश्वर पण म्हणतात. पौष मासामध्ये आणि विशेष करून सूर्योदयाच्या वेळेस जे मूर्तीवरती एक तेज असतं ते इतर वेळेस कधीही पाहायला मिळत नाही. इथलं एक खास वैशिष्ट्य. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. मित्रांनो, गुरुजींना भेटण्यासाठी खूप लोक आली होती तरी त्यांनी आपल्याला वेळ दिला. मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला लागूनच गुरुजींचे घर आहे. तुम्ही इथं कधी आलात तर अवश्य त्यांची भेट. मित्रांनो, आपला भारत देश आणि इथली संस्कृती खरंच खूप महान आहे. शेकडो वर्षापूर्वी आपल्या इथल्या पूर्वजांनी ही मंदिरे कशी बनवली असतील याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. आजकालच्या मोठ्या मोठ्या इंजिनियर्सना सुद्धा हे करणं शक्य होणार नाही आणि कुठल्याही संस्कृतीमध्ये असं उदाहरण नाही. शतशः नमन त्या कारागिरांना आणि त्या काळातल्या शिलेदारांना की ज्यांनी सर्वांनी मिळून ही इतकी सुंदर भव्य रचना आपल्या सर्वांसाठी बनवली आहे. खरंच कौतुक असतं. मी सूर्यनारायणाची चरणी प्रार्थना करतो की सर्वांना तिथे आनंदी ठेव. जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.